माजी न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील यांचं व्याख्यान फर्ग्युसन महाविद्यालयात आज होणार होतं. या व्याख्यानाला फर्ग्युसन प्राचार्यांनी परवानगी सुद्धा दिली होती, परंतु शनिवारी अचानक डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, त्यामुळे विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलंय. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त माजी न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल मिटकरी यांच्या कार्यक्रमाचे फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजन केले होते. आज बी जे कोळसे पाटील यांचे व्याख्यान दुपारी 12 वाजता फर्ग्युसन महाविद्यालयात ॲबी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आले होते. कोळसे पाटील भारतीय राजघटना या विषयावर व्याख्यान देणार होते, परंतु शनिवारी अचानक ह्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्यात. की त्यांनी कोणाला ऐकावं कोणाला नाही ऐकावं हे त्यांना कळतं. त्याच्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी त्यांना विरोध केलेला आहे. संविधानाची पायमल्ली करण्याचं काम फर्ग्युसन महाविद्यालयावरती बी जे कोळसे पाटलांनी केलेलं आहे. आपण सर्वांनी पाहिलेले परवानगी नसताना त्यांनी कार्यक्रम घेण्याचा, महाविद्यालयातील वातावरण दूषित करण्याचा, महाविद्यालयातील विद्यार्थी जे क्लासमध्ये शिकतात, जो गोरगरीब विद्यार्थी जो शिकतोय त्याचं हे पूर्णपणे वातावरण दूषित करण्याचा काम एक न्यायमूर्ती राहिलेल्या व्यक्तीने केलेलं आहे. त्याच्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो.